आम्ही शरद पवारला का वापस न ओळखतो? शरद पवारांचाच प्लॅन आहे. कुठेही जर भूकंप आला, राजकीय असू द्या तर कुठलंही असू द्या, पहिलं नाव जर लोकं घेतात ह्याच्या मागे कोण असेल तर पवार साहेब. एका व्यक्तीकडे बघितलं आणि नुसती स्माईल दिली तरी लोक हे वेगळं त्या ठिकाणी त्याचं आपले आपले अंदाज लावत असतात. पवार साहेबांचा प्लॅन नव्हता 100% नाही. मग एवढी मोठी गोष्ट होती, नेमका हा प्लॅन कोणाचा होता हे कधी कळेल का? ह्याला अजून कुणी केला हे सांगू शकतो. कुणी केला याच्या मागे? शक्तीचं नाव सांगतो. बरं, BJP ही शक्ती आहे आणि जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या पक्षाला एवढ्या लहान पक्षाला खेळवत ठेवणं म्हणजे या पक्षाचा नेता किती स्ट्रॉंग असेल डोक्याले, म्हणजे पवार साहेब. म्हणजे आता मी व्हिडिओ एडिट करत बसलो तर मला अचानक महेशचा फोन आला की अरे TV चालू कर, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यावेळी नेमकं तुम्ही काय प्रसंग होता तुमचा, कुठं होते तुम्ही त्यावेळी नेमकं ज्यावेळी हे चालू होतं सगळं? तेव्हा मी पवार साहेबांबरोबर होतो. तुम्ही जे करत होता तेच मी करत होतो. मी TV बघत होतो आणि TV माध्यमातून मी सगळ्या घटना बघत होतो. म्हणजे ह्याच्या आधी काही कल्पनाच नव्हती की असं काहीतरी घडेल? BJP कधी ना कधी ठोका देईल, धोका देईल याचा अंदाज होता. आपले लोक प्रतिसाद देतील असं वाटत नव्हतं, पण इथं दोन्ही गोष्टी होताना दिसत होत्या. पण म्हणजे एवढा असं असं काहीच अंदाज नव्हता दादा, असं कसं शक्य होईल? म्हणजे आता ठोका देईल याचा अंदाज होता ना? नाही ना, पण म्हणजे अजितदादा पवारांसारखा एवढा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गटातील, त्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, वळसे पाटील असतील, तटकरे असतील, ही सगळीच मोठी फळी होती ना, ही सगळीच तिकडे गेली, ह्याचा थोडासुद्धा अंदाज या गोष्टीचा नव्हता, असं कसं होईल? सगळ्यांचं एक असं मत येतं नाही म्हणलं तरी लोकांचं, नाही पवार साहेबांचा प्लॅन आहे बाबा, ही पवार साहेबांचा प्लॅन आहे. आम्ही शरद पवारला का वापस न ओळखतो? शरद पवारांचाच प्लॅन आहे. कुठेही जर भूकंप आला, राजकीय असू द्या तर कुठलंही असू द्या, पहिलं नाव जर लोकं घेतात ह्याच्या मागे कोण असेल तर पवार साहेबांचं. एखादी राजकीय निर्णय असेल, नाहीतर एखादी घडामोड असेल, नाहीतर सहज पवार साहेब एका इंटरव्ह्यूमध्ये एका विशिष्ट प्रश्नावर उत्तर न देता नुसते हसले. एका व्यक्तीकडे बघितलं आणि नुसती स्माईल दिली तरी लोक हे वेगळं त्या ठिकाणी त्याचं आपले आपले अंदाज लावत असतात. साहेब चिडले का, साहेब हसले का, आणि बोलता बोलता भाषणात काही काही लोकांना तर टोमना मारलेला फार घरी गेल्यानंतर त्यांना कळतो. तर ही पवार साहेबांची खासियत आहे. पण एक तुम्हाला आश्वासित करतो की या सगळ्या घडामोडी मागे पवार साहेब कुठेही नाहीत. पवार साहेबांचा प्लॅन नव्हता 100% नाही. मग एवढी मोठी गोष्ट होती, नेमका हा प्लॅन कोणाचा होता हे कधी कळेल का? ह्याला अजून कुणी केला हे सांगू शकतो. कुणी केला याच्या मागे? शक्तीचं नाव सांगतो. बरं, BJP ही शक्ती आहे. ते तर ते क्लिअर कट उघड उघड माहिती आहे सगळ्यांना की BJP, कारण BJP कडे गेलेत ना. BJP पार्टीमध्ये आता तरी नाही गेले, उद्या कदाचित जाऊ शकते पण आता तरी नाही गेले. हा, पार्टीमध्ये नाहीत गेले पण त्या गटाच्या सोबत सत्ता स्थापन करण्यामध्ये तरी आहेत. हा, मग त्याच्या मागे कोण होतं? तर BJP होतं. शिंदे गट जेव्हा फुटला तेव्हा BJP काय म्हणत होतं, त्याचे नेते काय म्हणत होते? आम्ही याला जबाबदार नाही, पण आपले जे मुख्यमंत्री काही प्रमाणात भोळेत असं म्हणतात, अधिवेशनामध्ये भाषणातच बोलले, याच्या मागे कलाकार कोण होतं? तर उपमुख्यमंत्री त्यावेळेस, म्हणजे देवेंद्र फडणवीस. पवार कुटुंबाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे का? आहे ना, पण वेगळा वेगळा आहे. आमचा भावांचा आहे ना, भावांचा आहे, सुनांचा आहे. पवार कुटुंबाचा असा एक व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे? नाही नाही, आम्हाला जेव्हा एखादी काही अडचण असेल. आता जो तुमचा सगळा पुरुषांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यात ना अजित दादा त्यातनं लेफ्ट झालेत का आहेत त्याच्यामध्ये? नाही दादा, मला नाही वाटत व्हॉट्सअपवर आहेत. ओके. आणि एक सांगतो, म्हणजे हे व्हॉट्सअपवर चर्चा वगैरे करणं हे दादा असतील साहेब असतील ह्यांना काय खूप आवडतं असं नाही. आमच्यासारखी असली तरच त्या व्हॉट्सअप ग्रुपवर असतील. अच्छा. अजित दादा ज्यावेळी त्यांनी गेल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि जी काही सभा झाली त्या सभेमध्ये शरद पवारांचा उल्लेख करत असताना पांडुरंग आहेत, विठ्ठल आहेत, आमचे देव आहेत हा तर केला, पण दुसऱ्या बाजूला टीका मात्र शरद पवारांवरती आजवर अशा कधीच टीका झाल्या नाहीत एवढ्या खतरनाक पद्धतीने सगळ्या टीका झाल्या. मग जे जे अजितदादांनी बोललं गेलं त्या दिवशी त्यातलं कितपत गोष्टी खऱ्या आहेत त्यातल्या सगळ्या? मी एकच सांगतो की पंढरपूरला गेल्यानंतर विठोबारायाच्या समोर नतमस्तक होत असताना आपण एखादी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा खरी झाली नाही तर नाही झाली
आपण विठोबा रायावर कधी नाराज होत नाही. ज्या व्यक्तीवर आपली आस्था असते, विश्वास असतो, अशा व्यक्तीने आपल्याला खूप काय दिलं आणि सगळंच काय दिलं नाही, पण खूप काय आणि सगळं याच्यात खूप छोटा फरक असेल तर नाराज नाही झालं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता जी काय भाषणं झाली ती भाषणं लोकांना आवडली नाहीत, तिथं असणाऱ्या आमदारांना आवडली नाहीत, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना आवडली नाहीत. जेव्हा मी म्हणतो ते आवडली नाहीत म्हणजे पटली नाहीत, पटली नाहीत म्हणजे जे काय बोललं गेलं त्यात काही सत्य होतं असं नाही. कधीकधी सत्तेच्या नाही तर पावरच्या योगात आपण काही गोष्टी बोलून जातो, त्यावेळेस ते नेते सगळे बोलून गेले, त्यांना उत्तर सोशल मीडियावर व्यक्तिगत पत्रकारांनी सुद्धा दिलेलं आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात बघितलं. म्हणजे त्यातली एकही गोष्ट खरी नाही तिथं बोलले गेलेल्यापैकी, म्हणजे पडली नाही ना. 14 बाबतीतला BJP सोबतचा अलायन्सचा प्रयत्न असेल किंवा परत 1900 दुसरी बाजू घेऊ ना. भाजप आपल्याला काय म्हणतं राष्ट्रवादीला, 3.5 जिल्ह्याचा पक्ष. भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष, 2014 पासून चर्चा चालू आहे असं ते म्हणतात, असं धरूया. ओके, तुम्ही म्हणता ते खरं. 2014 ते 2023 म्हणजे किती वर्ष? 9 वर्ष. 9 वर्ष 3.5 जिल्ह्याच्या पक्षाने जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला खेळवत ठेवलं असं म्हणायचं काय? हे BJP ओके वाटत असेल तर BJP येऊन सांगा हो, 9 वर्ष आम्हाला खेळवत ठेवलं आणि जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाला, एवढ्या लहान पक्षाला खेळवत ठेवणं, म्हणजे या पक्षाचा नेता किती स्ट्रॉंग असेल डोक्याला, म्हणजे पवारसाहेब, हेही समजून घ्या ना. त्यामुळे शब्द न शब्द जायचं झालं तर त्याचा अर्थ असाही निघतो, अर्थ काढण्यावर आहे. जरी पवारसाहेबांवरची ही नाराजी असेल किंवा अजून पक्षांतर्गत काही विषय असतील किंवा पवार कुटुंबातील अजून काही वाद असेल ह्याच्यातला, पण अजून चर्चा लोकांची ही पण आहे, माध्यमांमधनं ही पण चर्चा आहे की ED, तर ही ED भूत एवढं डेंजर आहे का? ED नाही तर CBI ह्या दोन ज्या संस्था आहेत त्यांना इतकी पॉवर आहे की समजा उद्या तुमच्यावर एखादा छोटासा FIR झाला काही असू द्या, तुम्ही कोणाचे ते पैसे चुकून आर्थिक अडचण असल्यामुळे बुडवले आणि त्याला तुमच्यावर FIR केला तर त्याला धरून सुद्धा तुमच्यावर ED येऊ शकते. आता ED अशी ताकद आहे की ED काही पुरावे देईल, काही देईल, रद्दी दिली असं समजा, गट्टा केला आणि कोर्टात दिला तर कोर्टाला लगेच त्याच्यावर निर्णय देणं अधिकार नाही आहे. एक तर तुम्हाला आत घ्यायचं, रद्दी असू नये तर काय असू द्या, कागद ते वाचावे लागतात, अभ्यास करावा लागते, युक्तिवाद व्हावा लागतो. युक्तिवाद आपल्याकडे लगेच होत नाही, 3 महिने जातात, 9 महिने जातात, वर्ष जातं, वर्ष 2 वर्षासाठी तुम्ही आत जाऊन बसता. आणि हे जेव्हा तुम्ही आत जाऊन बसता मग तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर जी काही अडचण येते, नुसतं कारवाई झाली म्हणलं तरी तुमचा लॉन्ड्रीवाला पण तुमच्याकडे संशयली बघतो, अरे ED येऊन गेली ह्याच्याकडे. हे जे काही सोशल प्रेशर आहे आणि हे जे काही भीती आहे की तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक, नेते या सगळ्या संस्थांना घाबरतात.